आता मला असं वाटतं त्यासाठी खरंच टाळ्या आहेत, कारण की पुरुष, आपण नेहमी म्हणतो की पुरुष आहे, पुरुष कामावरती जातोय किंवा महिला कामावरती जाते आणि महिला घर सांभाळते, परंतु इथे आपल्याला खरंच पूर्ण उलटं चित्र पाहायला मिळालं की पुरुष जो आहे तो आपल्या म्हणजे जेव्हा त्याची बायको सीमेवरती लढते तेव्हा तो बायको नसताना घराची ज्या प्रकारे काळजी घेतो ते खरंच खूप छान आहे. सो आदित्यसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतर सागर दादा, तुझ्यासाठी एक म्हणजे वेगळा आपण म्हणू शकतो की तुझा अनुभव तर नक्कीच वेगळा असणार आहे, कारण की चिन्मयी श्रीपदा ज्यांनी यंती सारखं सैराट सारखं गाणं गायलं आणि आपल्या सगळ्यांसाठीच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की मराठी म्युझिक अल्बम चिन्मयी श्रीपदा या मॅमनी गायलेला आहे. सो आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हिंदवी आणि आदित्यने या अभिमान मराठी चॅनलवरती जेव्हा श्री चिन्मयी मॅमचं जे गाणं आहे तर तू काय सांगशील, तुमच्या रेकॉर्डिंग कशा होत्या, चिन्मयी श्रीपदा मॅमचा तुमचा अनुभव काय सांगशील? सगळ्यात प्रथम तर मी आलेल्या सगळ्या मान्यवरांचे, माझ्या मित्रांचे, माझ्या खूप जवळच्या मित्रांचे मी धन्यवाद बोलेन, वेळात वेळ काढून आलात. आणि गाण्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्यासाठी तर ही खूप गोल्डन संधी बोलू शकतात तुम्ही की चिन्मयी मॅम सोबत गाणं करणं म्हणजे आपण स्वप्न म्हणजे माझं बोलतात ना की एक यांचा आवाज मी ऐकत आलोय किंवा मग त्यांच्यासोबत काम करणं. मला तर सर्वात प्रथम मी जेव्हा यांना सांगितलं की आपण या गाण्यासाठी चिन्मयी मॅमला आपण घेऊया या गाण्यामध्ये, कारण हे गाणं झालं असं की पहिले या गाण्याची स्टोरी डोक्यात होती की असं असं आपण काहीतरी करूया की जेणेकरून आता आतापर्यंत जसं की आदित्य बोलला की एक पुरुष सुद्धा तो एका स्त्रीला सपोर्ट करतो, तो किती सपोर्टिव्ह आहे, असा आमचा प्लॅन होता या गाण्याच्या स्टोरीमधून दाखवायचा. मग त्याच्यासाठी साजेशी अशी लव्ह स्टोरी कशी करायची, काय करायचं, याच्यासाठी खूप आम्ही बोलतात ना खूप बारकाईने आम्ही विचार केला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की हे गाणं आम्ही चिन्मय मॅमकडून गाऊन घेऊया. आणि चिन्मय मॅमनी बोलतात ना की कंपोजिशन पाठवल्यानंतर खूप कमी वेळातच त्यांनी रिप्लाय दिला की हे गाणं आपण करूयात. आणि ते गाणं त्यांनी करण्यासाठी आम्हाला चेन्नईला बोलवलं, चेन्नईला या गाण्याचं डबिंग झालं, डबिंग अतिशय सुंदर झालं, जेमतेम त्यांनी अर्ध्या तासामध्ये हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि खूप सुंदर, म्हणजे त्यांनाही खूप मनापासून ते गाणं आवडलेलं आहे. आणि आता बाकी तर आपल्या प्रेक्षकांच्या हातात आहे. बाकी म्युझिक कंपोज करताना किंवा चिन्मय मॅम सोबत काम करताना म्हणजे बोलतात ना माझ्यासाठी एक प्राऊड मुमेंट होती आणि माझं एक ड्रीम होतं की आपण काहीतरी आपण ज्यांना बघत आलो ज्यांना गात आलो त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आदित्यमुळे हिंदवीमुळे, त्यांचं मी सगळ्यात पहिले धन्यवाद बोलेल. आणि आता मी बोलायला तर फार कमी शब्द आहेत आता, कारण बघितलंय तुम्ही आउटपुट. आमचं एक स्वप्न होतं की अशा प्रकारचं काहीतरी इमोशनली आणि म्युझिकली प्रेक्षकांसमोर आणूयात. सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि आल्याबद्दल सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार, धन्यवाद. नक्कीच खरंच सागर दादा जसं म्हणाला की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला ते खरंच वेगळं आहे. आता इथे जे काही फ्रेंड सगळे आहेत जे तुम्ही गाणं घेऊन येतात, मी एक अँकर म्हणून नाही तर मी एक ऑडियन्स म्हणून सांगते, प्रेक्षक म्हणून, की ती गाणी म्हणजे खरंच खूप वेगळी असतात. आम्ही नेहमी वाट बघत असतो की आता आम्हाला काय बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही खरंच सगळेच जण इथे, प्रशांत दादा सुद्धा आहे, अजय सर आहेत, तुम्ही सगळेच जण खूप नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय आणि प्रेक्षकांना ते खूप आवडतंय, कारण की कसं होतं ना एक गाणं केलंय आणि प्रेक्षकांना ते खूप आवडलंय, मग आता ह्याच्यानंतर काय, म्हणजे तुमच्या सगळ्यांना जे टेन्शन असतं ना त्यामुळे आम्हाला खरंच प्रश्न पडतो की कसं एवढं क्रिएटिव्ह. आणि हे खरंच खूप क्रिएटिव्ह आहे, त्यामुळे तुमच्या तिघांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, आवडलं की नाही गाणं? मला असं वाटतं प्रशांत दादा आणि सगळी टीम आलेली आहे, तर आपण पुन्हा एकदा गाणं बघूयात. ओके, सोनाली सुद्धा इथे येते काही वेळातच. आपण काही वेळात पुन्हा एकदा हे गाणं पाहणार आहोत. त्यानंतर नुकत्याच पनवेलच्या उपमहापौरपदी ज्यांची निवड झाली त्या सीताताई पाटील इथे आलेल्या आहेत, कारण की जेव्हा आपल्या विभागातले कलाकार पुढे जाऊन काहीतरी करत असतात तेव्हा तिथल्या नेते मंडळींचा सुद्धा आपल्यावरती हात असावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते. तर आज सीताताई पाटील सुद्धा इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. एकदा सीताताई पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सीताताई पाटील तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पनवेलच्या उपमहापौरपदी तुम्ही आता तुमची नुकतीच निवड झालेली आहे. तुम्ही काय सांगाल आज तुमच्या विभागातून जेव्हा कलाकार पुढे जात आहेत आणि असं काहीतरी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात, तुम्ही काय सांगाल?
नमस्कार, मी आज ह्या ठिकाणी राहेलच्या कार्यक्रमाला मला ह्या ठिकाणी मला बोलवलं ते माझे दादा आदित्य. आता मी काही नावं घेत बसत नाही कारण मला नावं तर माहितीच नाही. मला आताच नुकतंच समजलं का मला थोडंसं कामामुळं थोडंसं लेट झालो. मला वाटते 6 कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी लेट पोहोचल्यामुळे मी पहिली माफी मागते. आज ह्या ठिकाणी मला आल्यानंतर मला असं वाटलं का ज्या वेळेला मी एंट्री करत होतो आणि मी ते गाण्याचं थोडंसं शूट बघत होती, खरंच मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते कारण असंच हा जो व्यासपीठ असंच मिळत नाही. त्यांनी खूप मेहनत केली असेल आणि ह्या मेहनतला फळ त्यांना भेटलेलं आहे. मी त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या सर्व त्या समोर बसलेल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देते. आणि मला असं वाटत होतं कारण मी त्या वेळेला तुमचं गाणं जेव्हा बघत होती आणि तो शूट चालू होतं तर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं कारण खूप छान तुम्ही हा पिक्चर जो काढलेला आहे खूप छानच काढलेला आहे आणि मी खरंच तुमचं मनापासून आभार मानते. असंच पुढे जावा असेच आमचे तुमच्या पाठीशी हात राहणार आहे, डोक्यावर हात राहणार आहे. सर्व नेते आपल्या या ठिकाणी तर येणारच आहेत, मला वाटते बरेच दादा निघाले आहेत, ते सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतीलच. आणि आज मला खूप आनंद होते कारण आपला एक नक्कीच एकदा सीताताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की आपण नुकतंच काम करत राहतो परंतु तेव्हा जेव्हा नेते मंडळी सुद्धा त्या कामाची दखल घेतात आणि आपल्या अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात ती खरंच खूप मोठी बाब आहे आणि नक्कीच त्यांच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खरंच खूप मोठ्या आहेत. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज इथे आवर्जून उपस्थित राहिलात आणि रायाच्या या म्युझिक लॉन्चला तुम्ही इथे उपस्थिती दाखवली आणि आमच्या सगळ्यांसोबत संवाद साधलेत. थँक्यू सो मच.